आज ना थोडी वेगळ्या पद्धतीची पण कोथिंबीरची भाजी, म्हणजे तुम्ही म्हणाल कोथिंबीर कापून घेते, कापलेलं आहे कोथिंबीर. हे बघा, कोथिंबीर घेतली स्वच्छ धुवून आणि हे बोखे असे काढून घेतले, कापायची नाही हां. आणि आता हे बघा, एक वाटीवर डाळीचं पीठ घेतलं, चणा डाळीचं, आणि दोन चमचे तांदळाचं पीठ. हां, तांदळाचं पीठ झालं, थोडं तिखट टाकायचं, आपल्याला चव पाहिजे तिखट मिठाची. तिखट टाकलं, आता मीठ टाकलं, हां, आणि थोडी हळद टाकायची, आणि ओवा घ्यायचा पण हातावर जरा चुरायचा, म्हणजे हातावर चुरला म्हणजे खमंग वास येतो ना ओव्याचा. हे बघा, आणि थोडं थोडं पाणी ओतायचं आणि भिजून घ्यायचं आहे पीठ. खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही. हां, हे बघा, हे असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे बघा, असं. हां, आणि इकडे मी आता तेल तापत ठेवलेलं आहे, तर आपण भजी सोडूया. हां, दाखवते मी तुम्हाला कशी सोडायची ते. हे मी कोथिंबीरचे दोन बोके घेतले आहेत, एक एक घेतला तरी चालेल. हां, आणि बघा, ह्याच्यात असं बुडवून घेते पिठात आणि तेलात तळून घेते. आता आपण भजी तळायला सुरुवात करूया. तेल छानपैकी तापलेलं आहे आणि आता एक 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 करून मी भजी सोडते. हां, हे बघा, सारखी सोडते भजी. हे बघा, ह्या चार भजी माझ्याकडनं सोडलेले आहेत. माझी कढईमध्ये चारच मावल्या, तुमच्याकडे जास्त मावल्या तर जास्त सोडा, तसं काय नाही. आणि एक बाजू झालेली आहे, आता दुसरी बाजू पलटी करूया आपण. अशी बघा, छानपैकी आपण दोन्ही बाजूने अशी तळून घेऊया. ही बघा, आता काय बाहेर पाऊस वगैरे पडत असेल ना, तर घरातली माणसं म्हणतात की काहीतरी खमंग कुरकुरीत करा ना खायला. मग काय, आपल्या घरी कोथिंबीर असतेच, मग पीठ भिजवायचं आणि अशी भाजी करून घ्यायची. हे बघा, ही आता भाजी मी तळणीत काढून घेते. हां, हे बघा, छानपैकी आपली मस्तपैकी कुरकुरीत भाजी झाली. इकडे मी आता चहा ठेवते आणि चहा आणि भाजी खायला घेते. तुम्ही पण अशी नक्की भाजी करून बघा. हां, आणि आवडल्यास लाईक करा.